आपल्या ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. गेल्या काही दिवसात ठाणे शहरात वाहतूक कोंडोली सोडवण्यासाठी दुभाजक बसवण्यात आले आहेत. हे दुभाजक स्थानिक नागरिक, प्रवासी आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रासदायक ठरत आहेत ते हटवण्याबाबत महापालिका मुख्यालयात काल चर्चा करण्यात आली. तर पार्किंग प्लाझा रुग्णालयाच्या जागी वाहनतळाला मान्यता देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहराअंतर्गत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध बदल महापालिका आणि वाहतूक शाखेकडनं होत आहेत. त्यानुसार काही ठिकाणी दुभाजक टाकण्यात आले आहेत. काही दुभाजकांना स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. हे दुभाजक आणि वाहनतळे याबाबत स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी देखील विरोध केला आहे. हे दुभाजक आणि वाहनतळांबाबत काल आमदार संजय केळकर आणि पालिका मुख्यालयात आयुक्त अभिजित बांगर यांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक घेतली. वाहतूक बदल करत असताना नागरिकांना त्रासदायक बदल करण्यात येऊ नयेत अशी भूमिका आमदार श्री संजय केळकर यांनी घेतली. वादग्रस्त ठरलेला आराधना सिनेमागृहाजवळील दुभाजक हटवण्यात आला असून गोखले मार्गावरील दुभाजक आणि इतर त्रासदायक दुभाजकही हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माजीवाडा नाका येथील अनेक ग्रहसंकुलांच्या वाहतुकीसंदर्भात तक्रारी असून त्यावरही तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार श्री संजय केळकर यांनी दिली आहे. गावदेवी वाहनतळाकडे जाताना रिक्षाचालकांच्या अडथळ्याचा सामना करावा लागतो. पादचाऱ्यांना चालणंही जिकरीचं होतं. येथील मुजोर रिक्षाचालकांचाही बंदोबस्त करण्यात येईल अशी माहिती यानिमित्ताने देण्यात आली आहे. जोपर्यंत वाहनतळ पुरेशा प्रमाणात होणार नाही तोपर्यंत रस्त्यावर वाहनं उभी राहतील. परिणामी वाहतूक कोंडी होत राहील. ज्युपिटर रुग्णाजवळील पार्किंग प्लाझा येथे वाहनतळाचीच निर्मिती करण्यात यावी या मागणीला आयुक्तांनी मान्यता दिल्याचं आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे. शहापूरजवळ सरलांबे येथे समृद्धी महामार्गाचं काम सुरू असताना प्रचंड मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा जीव गेला आहे. ग्रेडर लॉन्चर पडल्याने या ठिकाणी कामगारांचा जागेच मृत्यू झाला तर 2 कामगार जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. आज पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. यातील जखमींना ठाण्यातील कळवा रुग्णालयात सुरुवातीला दाखल करण्यात आलं मात्र त्या ठिकाणी न्यूरोसर्जन नसल्याकारणाने कामगारांना सायन येथे हलवण्यात आलं. दरम्यान शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या दुर्घटनेमध्ये पप्पू कुमार बिहार, राजेश शर्मा उत्तराखंड, संतोष जैन तमिळनाडू, प्रदीप रॉय पश्चिम बंगाल, कुन्नूर तमिळनाडू, अरविंद कुमार उपाध्याय लल्लन राजभर, आनंद कुमार चंद्रमा यादव बेलसार, सुरेंद्र कुमार पासवान, राधेश्याम बिरजू यादव, सुब्रतो सरकार, आनंद कुमार चंद्रमा यादव, परमेश्वर कुमार आणि इतर 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती हाती आली आहे. तुमचे मोठे प्रकल्प आम्हाला नको, आधी आमच्या सफाई कामगारांचं रखडलेलं वेतन द्या, अन्यथा 2024 करारा जवाब मिळेल असं मर्जिया शानू पठाण यांनी इशारा दिला आहे. मुंब्रा कोसा इथे दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे आणि कचऱ्याचे ढीग देखील जमा झाले आहेत. शहरात जमा झालेला कचरा, पाणी समस्या, मलमूत्र यांची विल्हेवाट लावण्याचं काम गोरगरीब सफाई कामगार करत आहेत मात्र त्यांचं वेतन गेल्या 3 महिन्यांपासून अशोका एंटरप्रायझेस आणि अभिषेक एंटरप्रायझेस यांनी दिलं नाही. त्यामुळे आम्हाला तुमचे मोठमोठाले प्रकल्प नको, आधी आमच्या गोरगरीब सफाई कामगारांचे पगार द्या, अन्यथा 2024 ठाणे महापालिकेच्या सभागृहात आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. मर्जिया पठाण यांनी मुंब्रा कौसा भागातील सफाई कामांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. या पाहणीदरम्यान शहराच्या विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले आढळून आले. अनेक जलवाहिन्या नाल्यातून जात असून त्या फुटलेल्या अवस्थेत असल्याचं निदर्शनास आलं आहे. यावेळेस मर्जिया पठाण यांनी ठाणे महानगरपालिकेच्या कारभारावर चांगलीच पकड केली. शहरात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे रोगराई वाढते आहे, प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार वाढीस लागले आहेत, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं.
राजा माणूस हा दिलदार लख लखती नंगी तलवार। प्रगतीला माणुसकीचं स्पर्श देणारं नेतृत्व ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री नारायण पवार साहेब आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक आनंद सावली गृहनिर्माण संस्था पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री नारायण पवार साहेबांना वाढदिवसानिमित्त आनंद सावली गृहनिर्माण संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर। आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये। ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर। लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे। संपर्क 9987334344। ब्लेज डिझाईन स्टुडिओ मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुजुकी शोरूम आर मॉल घोडबंदर रोड ठाणे वेस्ट। नक्की संपर्क साधा। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राम मारुती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास। इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडो स्कॉट स्कूल राम मारुती रोड ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल। TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर 84 महिने परतफेड कालावधी 80% लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800223466 आणि 1800266366। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। भिडे हा समाजघातक कीडा असून त्याला वेळीच ठेचा असं आवाहन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केलं आहे।
मनोहर भिडे हा कोटारडा माणूस आहे, तो सातत्याने महापुरुष आणि समाजसुधारकांच्या बाबतीत गरळ उकत आहे। ज्यांचे विचार संबंध जगाने स्वीकारले त्या महात्मा गांधी यांच्याबाबत काहीही बोलतो। भिडे यांच्यासारख्या प्रवृत्ती या अफजल खानाचा वकील कृष्णा वकील यांच्या अवलद्य आहेत, त्यामुळे भिडे हा समाज विघातक क्रीडा असून त्याला वेळीच ठेचा, अशी मागणी करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मनोहर भिडे यांना अटक करण्याची मागणी केली आहे। बुधवारपर्यंत भिडे यांना अटक न झाल्यास विधानसभेचं सभागृह चालू न देण्याचा इशारा देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन भिडे यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे। यावेळेस त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा सुजाता घाक, कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, युवा अध्यक्ष विक्रम खामकर आदी उपस्थित होते। कोणी उठायचं शाहू महाराजांबद्दल बोलायचं, कोणी म्हणा नका म्हणू, पण महाराष्ट्र हा शिव फुले शाहू आंबेडकरांचाच आहे हे प्रत्येकाने जाणून घ्यावं। इथे मुद्दामून ओबीसींच्या विरुद्ध बोलायचं, मुद्दामून दलितांविरुद्ध बोलायचं, मुद्दामून इथल्या मुसलमानांबद्दल बोलायचं, हे जे काही चालू आहे ते जाणून बुजून केलं जातं। आणि माझं तो स्पष्ट मत आहे की मणिपूरचा भडका महाराष्ट्रात पेटत असताना लोकांच्या नजरा डायव्हर्ट करायच्या, लोकांचं एकंदर दृष्टिकोन डायव्हर्ट करायच्यासाठी हा भिडेला वापरला गेला आणि म्हणून हा भिडे नाचत होता। आता आम्ही एफ आय आर रजिस्टर केली आहे, त्याला अटक करा। सर पहिला लढा तुमचा इशू झाला आहे, अटक झाला आहे, अटक कधी होईल असं? अटक नाही केली तर परत आंदोलन करू, अधिवेशनात आवाज होतो, अधिवेशनात तर आवाज उपूच, पण नाही केलं तर सोमवारी ठाण्यामध्ये परत आंदोलन होणार। नगरसेविका मालती पाटील यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। कोपरी परिसराचं प्रतिनिधित्व मालती पाटील गेल्या 10 ते 12 वर्षांपासून करत आहेत। या कालावधीमध्ये मालती पाटील यांनी स्वतःचा असा ठसा या संपूर्ण परिसरामध्ये उमटवला आहे। अत्यंत धडाडीची नगरसेविका म्हणून मालती पाटील यांच्याकडे बघितलं जातं। मालती पाटील यांनी स्वतःच्या कार्याने या परिसरामध्ये नागरिकांच्या मनामध्ये अढळ स्थान प्राप्त केलं आहे। काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेविका नम्रता पमनानी, लोकनेते रमाकांत पाटील आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्याकडनं केक कापून आणि त्यांच्याकडनं आपण कार्यक्रम करून त्याचप्रमाणे आपले शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, जे तिथे भाऊ गाणे आहेत, त्यांच्याकडनं साखर वाटप करून रिक्षा स्टँडवाल्यांना साखर वाटपचा कार्यक्रम केलेला आहे। ठाणेपूर्वीला ज्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये मुलांमध्ये कार्यक्रम साजरा करून मुलांना खाऊ वाटप करून त्या मुलांमध्ये वेळ भरत गेलेला आहे। मग ते ठाणेमध्ये 16 क्रमांक असेल, 4 असेल, त्याचप्रमाणे हुतात्मा शाळेत देखील आपण तोच कार्यक्रम केला आहे। संध्याकाळच्या वेळेला आपल्या गावाचे विठ्ठल मंदिर आहे, त्या विठ्ठल मंदिरात जो आदिक मेळा आहे, आदिक मेळ्यात जो सप्ताह असतो त्यामध्ये सगळ्यांच्या मध्ये हरिभक्त पारायणमध्ये आम्ही रोज तो कार्यक्रम देखील आज तिथे देखील मोठ्या उत्साहाने साजरा केलेला आहे। ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर। आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये। ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर। लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे। संपर्क 9987334344। ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुजुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट। नक्की संपर्क साधा। तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या। आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता आहे
दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर 16 खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।